शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की मुले एकतर मामाच्या गावी जातात किंवा आजकालच्या नवीन पिढीतील मुले हे उन्हाळ्याच्या सुट्टीत मोबाईलमध्येच व्यस्त असलेली पाहायला मिळतात. परंतु अकोला जिल्ह्यातील आकोट येथील संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेच्या वतीने मागील 10 वर्षापासून उन्हाळ्याच्या सुट्टीत 1 महिन्याचे निवासी सर्वांगीण बाल विकास शिबिराचे आयोजन केले जाते. ज्या शिबिराची सुरुवात विदर्भ माऊली संत वासुदेव महाराजांनी 60 वर्षापूर्वी केली होती. तोच वारसा संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था अखंडपणे चालवत आहे. बालवयात केलेले संस्कार हे कायम लक्षात राहतात. या उद्देशाने आध्यात्मिक सामाजिक सेवेचा वसा घेतलेल्या या संस्थेचे बालविकास शिबिर आकोटमधील श्रद्धासागर या निसर्गरम्य परिसरात आयोजित केले आहे. यामध्ये दररोज पहाटे उठणे, प्राणायाम करणे, संस्कृत पठण, हरिपाठ, पारंपरिक वाद्य मृदुंगवादन, मर्दानी खेळ, फुगडी, पोवाडा, गायन, वारकरी संप्रदायातील संस्कृत श्लोक यासह मानवी जीवनाचा अभ्यास करीत जगण्याची कला शिकून माणूस कसा घडावा हे शिक्षण दिले जाते. वर्षापासून या ठिकाणी सर्वांगीण बाल संस्कार शिबिर घेत आहोत. तर यामध्ये या बौद्धिक, आध्यात्मिक, धार्मिक, ज्ञान, संगीत, खेळ, कलाविषयक विविध उपक्रमाचे आयोजन असते. गुरुवर्य महाराजांनी 60 वर्षापूर्वी या शिबिराची सुरुवात केलेली आहे. तर महाराजांना जो अभ्यासक्रम त्या शिबिरामध्ये शिकवलेला आहे तोच अभ्यासक्रम आम्ही या विद्यार्थ्यांना देत आहोत. नैसर्गिक वातावरण या ठिकाणी असते. भव्य क्रीडांगण आहे. तर या ठिकाणी आट्यापाट्या, मल्लखांब वगैरेसुद्धा शारीरिक शिक्षण या शिबिरामधून दिले जाते. 1 मे पासून सुरू झालेल्या या निवासी शिबिरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील शेकडो मुले सहभागी झाले असून आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलचे खेळ, तांत्रिक खेळ बाजूला सोडून मर्दानी खेळ, हरिपाठ आपल्या संस्कृतीला आत्मसात करायला लावणारी अशा प्रकारची बालसंस्कार शिबिर महाराष्ट्रभर सुरू होणे गरजेचे आहे. देशात पाश्चात्य संस्कृतीचे होणारे अनुकरण थांबवण्यासाठी व विद्यार्थी दशेतील पाया मजबूत करण्याच्या दृष्टीने संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेच्या वतीने कुठलेही शुल्क न घेता चालवला जाणारा हा समाजोपयोगी उपक्रम नवी पिढीतील मुले घडवण्याच्या दृष्टीने निश्चितच प्रेरणादायी आहे. या शिबिरात आल्यानंतर माझं परमात्मिक जीवन मी कसं जगावं, आध्यात्मिक जीवन कसं जगावं हे सर्व माझ्या गुरुजन मंडळांनी मला शिकवलेले आहेत. श्री अंबादास महाराज मानकर, आमची हे आई एका आई वडिलासारखीच सेवा करतात. आम्हाला आमच्या आई वडिलांनी इथे आणलं हे आमचं फार मोठं भाग्य आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज सांगतात की देवाचं नामस्मरण केल्याने आपल्याला चारी मुक्ती प्राप्त होतात. या शिबिरातून शिबिर म्हणजे काय, तर हे शिबिर म्हणजे संस्कार लागण्याचं एक माध्यमच. रोज सकाळी
5 वाजता उठणे, 5:30 वाजता योग प्राणायाम करणे. योग प्राणायाम झाल्यानंतर आम्हाला प्रार्थनेला नेल्या जाते. तिथून आल्यानंतर नाश्ता झाला, नंतर संस्कृतचा पाठ भरला जातो. त्या संस्कृतमध्ये काय काय शिकायला मिळतं, खूपच सर्व श्लोक शिकायला मिळतात. 2001 साली स्थापन झालेल्या संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेचे कार्य आज देशभर पसरलेले असून सामाजिक सेवेचा वारसा लाभलेल्या या संस्थेने पंढरपूर येथे भक्तांसाठी उभारलेली धर्मशाळा ही समाजासाठी प्रेरणेचा विचार मांडणारी असून संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेसारख्या संस्था गावोगावी सुरू झाल्यास निश्चितच गावाचा विकास होण्यासाठी मोलाचा दगड ठरतील, हे निश्चित. अंजनगाव वरून जावेद शाह यांचा हा विशेष वृत्तांत.